पुणे येथे ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा करण्यात आला होता. त्यावेळी मोर्चाचे नेतृत्व करणारे माजी खासदार समीर भुजबळ यांना केल्याने अखिल भारतीय समता परिषद धुळेच्या वतीने 40 गाव चौकलीवर रस्ता रोक आंदोलन करण्यात आला. पुण्यात शनिवार वाड्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी बचाव आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला होता. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे ओबीसी नेते माजी खासदार समीर भुजबळ, बापूसाहेब भुजबळ, नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, दिलीप खैरे यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं होतं. यावेळी पोलिसांनी त्यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना अटक केली. या अटकेच्या निषेधार्थ धुळे जिल्हा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे मुंबई आग्रा महामार्गावरील 40 गाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हा अध्यक्ष राजेश बागुल, महानगर प्रमुख गोपाल देवरे, युवक महानगर प्रमुख उमेश महाजन, कार्याध्यक्ष आर के माळी, राष्ट्रवादी जिल्हा सचिव राजेंद्र चौधरी, जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष महेंद्र शिरसाट, दादा वाडिले, साक्री तालुका अध्यक्ष सतीश बाविस्कर, धीरज माळी, गुलाब माळी, विजय अहिरे, आनंद चौधरी आदी समता सैनिक आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलकांना पोलिसांनी अटक केली, नंतर त्यांची सुटका करण्यात आली. रास्ता रोको आंदोलनामुळे मुंबई आर्गा महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. NDTV साठी अभिजित मोहिते, धुळे, जिल्हा प्रतिनिधी.